गुलबर्गा शहर के अप्पा गार्डन ग्राउंड में कांग्रेस पार्टी की जानिब से प्रजाध्वनि प्रोग्राम ऑर्गेनाइज किया गया था, जिसमें कर्नाटका स्टेट से कई दिग्गज लीडर्स यहां मौजूद थे। इस प्रोग्राम में गुलबर्गा साउथ एमएलए एस्पिरेंट संतोष बिलगुंदी अपने फॉलोअर्स के साथ एक्स चीफ मिनिस्टर सिद्धरामैया, ईश्वर खंडरे, जमीर अहमद खान, प्रियंक खरगे, रहीम खान, कनीस फातिमा और दीगर कांग्रेस लीडर्स का वेलकम करते नजर आए हैं। आने वाले असेंबली इलेक्शन की तैयारी में ये प्रोग्राम हर कॉन्स्टिट्यूंसी में ऑर्गेनाइज किए जा रहे हैं। कांग्रेस पार्टी प्रजाध्वनि प्रोग्राम के जरिए बीजेपी मुखालिफ बयान जारी कर आवाम से कांग्रेस पार्टी को मजबूत करने की मांग कर रही है। इस प्रोग्राम में गुलबर्गा साउथ एमएलए एस्पिरेंट संतोष बिलगुंदी के फॉलोअर्स हाथ में पोस्टर्स लिए मेजॉरिटी के साथ तमाम कांग्रेस दिग्गज नेताओं को यह बताने की कोशिश किए हैं कि ये लोग इस बार गुलबर्गा साउथ से संतोष बिलगुंदी को कांग्रेस कैंडिडेट देखना चाहते हैं। संतोष बिलगुंदी एक ऐसे परिवार से ताल्लुक रखते हैं जो कांग्रेस पार्टी के लिए काफ़ी मायने रखता है। बिलगुंदी फॉलोअर्स पूरी ताकत के साथ कांग्रेस हाईकमांड से संतोष बिलगुंदी के लिए टिकट की मांग करते देखे गए हैं। This video present by Mannur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bare Hill Circle Ring Road, Gulbarga. 371J Samvidhana ke tippadi madutte yav kaaladalli Manmohan Singh avaru pradhan mantri agiruvaga mane Mallikarjuna Kharge avaru ಸಂವಿಧಾನವನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿ 371J ಸೇರಿಸಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣಕರ್ತರು ಅವರೇ ಹೊರತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದವರಲ್ಲ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದವರಲ್ಲ. ನಿಮಗೆ ಸತ್ಯ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು. ವಾಜಪೇಯಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಇದೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ. ಎಸ್ ಎಂ ಕೃಷ್ಣ ಅವರು 371J ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ರು. ಖರ್ಗೆ ಅವರು ಕೂಡ ಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ರು, ಧರ್ಮಸಿಂಗ್ ಅವರು ಕೂಡ ಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ರು. ಪ್ರಜಾಧ್ವನಿ ಯಾತ್ರಾ ಕರ್ಕೆ ಹಮ್ ಲೋಗ್ ಬಸೋ ಕಲ್ಯಾಣ ಸೇ ಲೇಕೆ ಅಭಿ ನಾರ್ಥ್ ಔರ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಸೌತ್ ಮೇ ಆಪ್ಕೆ ಬೀಚ್ ಮೇ ಆಯೆ ಹುಯೆ. ಹಮಾರಾ ಜೋ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹೈ ಯೆ ಅವಾಮ್ ಕೋ ಯೆ ಬತಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಕಿ ಹಮಾರಿ ಪಾರ್ಟಿ ಕೆ हमने क्या किया है, क्या आगे करने वाले हैं करके ये बताने के लिए हम लोग आपके बीच में हैं। हमारे हम लोग कभी भी वोट जब मांगते हैं कांग्रेस पार्टी के अंदर, हम लोग हमारा प्रोग्राम सिखा कि हम लोग वोट मांगते हैं कि हमने ये प्रोग्राम दिया है, ये कार्यक्रम दिया है, इस वजह से आप हमारे को वोट दो और आगे हमारी हुकूमत आएगी तो हम फलाना करने वाले हैं करके हम लोग वोट मांगते हैं। प्रजाध्वनि ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾತ್ರೆ ಅಲ್ಲ, ಇದು ನಮ್ಮ ಯಾತ್ರೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಭ್ರಷ್ಟ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಧ್ವನಿ. ಯಾವುದು ಬಿಜೆಪಿಯ ಕೆಲಸ ಗುಲ್ಬರ್ಗ ನಗರಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಗುಲ್ಬರ್ಗ ಉತ್ತರ ಹಾಗೂ ದಕ್ಷಿಣ ಮತಕ್ಷೇತ್ರ, ದಕ್ಷಿಣ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಶಾಸಕರು ಇದ್ರು ಕೂಡ ಯಾವುದೇ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ. ಬಿಜೆಪಿ ಶಾಸಕರು ದಕ್ಷಿಣ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಸೊನ್ನೆ, ಯಾವುದೇ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ.